सर्रा मित्रांनो, आता आमचे आता आम्ही उठलोय आणि आता आंघोळ केली लवकर. इकडं आता आंघोळीचं आमचं हे झालंय. इकडं पाणी गरम करतात, पाणी गरम करणारे जेवण शेड आहे, ऋषी शेड आहे. दत्ता दत्ता टेके बाबूमुळे चूल दत्ता टेकेने भेटले, त्यांच्यामुळे आम्हाला गरम पाणी भेटलंय. धन्यवाद दत्ता टेकेचे. यंदा भावा असं आमचं यंदा भावा दत्ता टेके त्यांचं. सायरा मित्रांनो, तर आता आम्ही बरेच पुढे आलोय. तरी आम्ही 6 किलोमीटर चाललोय आणि मग असं वैत दत्ता टेके. दत्ता शुअर शुअर ओके नाईस. तर आम्ही चाललोय बरेच पुढे. आता आले चला आता पुढे. ओम सायरा. सायरा मित्रांनो, तर आता आपण आपल्या इकडे हे आता आम्ही पोहोचणार आहे शिर्डीला. कमीत कमी कारण 18 ते 19 किलोमीटर आहे. तर आपला शेखर दादा काय बोलशील तू? आता सकाळपासून तरी किती वाजता उठला सकाळी तू? सकाळी 3:30 वाजता. 3:30 वाजता उठलो आम्ही सध्या सर्वजण. तर आता चालून चालून पूर्ण पाहत गेल्या जे आमचे, पण सायरला भेटायची इच्छा खूप मनापासून आहे. तर आता आपण कुठे आता? तर आपण विमानतळापाशी आहे. विमानतळापाशी आम्ही आता काय बोलशील तू? आता काय नाही, आता आम्ही बरंच लांब आलेलो आहोत आणि आता थोडं पुढे गेलं काही मंत्र येणार आहे आणि मंत्र आपण सर्वांनी बघावा अशी माझी इच्छा आहे. बरं, चालेल भाऊंची एक चहा आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू. आणि आता आम्ही बरंच पुढे आले आणि पालखी आमची मागं राहिले, थोडीशीच माग आहे. तर आम्ही चाललोय पुढे. आता आमचे बरेच मेंबर पुढे गेले. तुम्ही सकाळी काही चार्ज आलेले आहेत? हा, काही चार्ज बिकट चार्ज चालले आहे. हा, म्हणजे न ब्रेक घेता, म्हणजे ब्रेक होता पण आम्ही तिकडे काय ब्रेक काय घेतला नाही. आम्ही कंटिन्यू चाललोय का बरं. आम्हाला लवकर लवकर बाबांना भेटायचंय. चला भेटायची. तर चला, ओम सायरा. ओम सायरा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद बोलल्याबद्दल. ओम सायरा. ओम सायरा. ओम सायरा. सायरा मित्रांनो, आता आम्ही आपलं हे जे एअरपोर्ट, एअरपोर्टचे आता भीत आहे ते क्रॉस केले आता बऱ्याच वेळाने. कमीत कमी 2 तास झाला आम्ही इकडे चालत होतो कंटिन्यू. आता आपण जरा विचारू आता आपल्याच पालखीतले बरेच वर्ष झालेत म्हणून. तर जरा आपण काय सांगशील आपल्या म्हणजे पालखीबद्दल सांगा काय तरी. पालखीबद्दल काय सांगायचं, पायवारीला आल्यानंतर अनुभव घ्यायचे. हा, आपण किती वर्ष झाले पायवारी करता? आता 5-10 वर्ष. अच्छा. आणि आपला हे बाबांच्या बाबांबद्दल काय सांगशील? बाबाबद्दल काय, आता स्वतः पायवारीला यायचं, एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा. त्याच्यानंतर अनुभव आला की पायवारी बंद करत नाही. हा, ते आहे माणूस, ते आहे. अजून काय सांगशील? अजून काय सांगायचं? जास्त जास्त एक जण म्हणजे पहिल्यांदा करत असेल त्याला काय सांगशील? म्हणजे त्याने काय साहित्य घ्यायला पाहिजे, काय काय नाही. पहिल्या पायवारीला जे येतील त्यांनी थोडं टप्प्याटप्प्यावरती विश्रांती घेत चालायचं. थोडा त्रास होतो पण एकदा सवय झाली की मग काय वाटत नाही. बंटी काय बोलते? आता आम्ही चाललोय पुढं. तर बघू आता पुढे विश्रांतीचं आपलं चालू आहे. विश्रांती आता पुढे घ्यायची आपल्याला जागेचं नाव होतं काकडी. काकडी काकडी. तर आम्ही आता तिकडे जाणार आहे. तर विश्रांती आता घेऊ जरा. पुढे आली काकडी. तर 2 किलोमीटर आहे. नक्की बघा जरा. चला ओम सायरा. ओम सायरा. ठिकाणी असतं दुपारचं जेवणच आहे. तर जिथं आम्ही बसलोय आता आम्ही काकडीमध्ये. इथं ज्या गावाचं नाव काकडी आहे तर इथं आता सरळ जेवण झाले. जेवण झाला कमीत तरी इकडनं शिर्डी 12 किलोमीटरची आहे. इकडनं 12 किलोमीटर 12 किलोमीटर शिर्डी. 12 किलोमीटर शिर्डी. आता आपला शेवटचा दिवस आहे आणि सर्वजण खूप मजा करतात इकडं. आम्ही तुम्हाला दाखवतो सर्वजण जेवण करताना. बघा तुम्ही आता तुम्ही बघू शकता इथं आता सगळं जेवण चालू. इथं जेवणाचे सर्व झाले. तुम्ही दादा गाडीतून बसूनच करतो जरा, काय मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं तर पर्याय नाही त्याचा. तर मग तुम्हाला दाखवतो आता पूर्ण आता व्हिडिओ. आता निघणारच आम्ही. जेवण झालं तर बघत राहतो मी त्याला. ओम सायरा. ओम सायरा.
इकडं निघालो आता काकडीवर निघालो आता आम्ही चाललो शिर्डीला तरी अंतर 10 किलोमीटर भागात तरी अंतर आम्ही चाललोय पुढं बघत राहणार किती मरण किती दाखवणार नाही पुढं One hour later. सायरा मित्रांनो, तर आता कम्प्लीट शिर्डी जी आहे ती 4 किलोमीटर आलेलं आहे आणि आता आता असं वाटतं की आहे ना की तेवढं लवकर जाईन तेवढं लवकर आम्ही प्रयत्न करतोय का बरं जेवढं आम्ही जवळ आलो ना तेवढ्या मनापासून अपेक्षा एकदम वाढत चालली एकदम सगळं म्हणजे खूप जास्त काय म्हणशील बाबू आता लवकर लवकर पोचा वाटतं का ना शिर्डीला काय म्हणशील श्रवण आपलं आहे वैष्णव हो मित्रांनो मी नक्की बघा एवढा आनंद झाला ना खरं सांगतो शिर्डीला आलो लय म्हणजे लय बरे नेमकं माझं पहिलं वर्ष आहे मी आता दरवर्षी येणार शिर्डीला खरं सांगतोय सायरा मित्रांनो तर आता आम्ही जवळच पोहोचतो आता शिर्डीचा तर शिर्डीचा आपला अंतर 2 ते 3 किलोमीटर बाकी तर इकडनं आपले मांजरवाडीचे सगळ्यात खास मित्र आले एकदम जे जे आपले काचाचा तुकडा एक प्रमाणे असे ते सर्व एक राहिले तिकडे हे बघा सर्व एक सोमा हर्षद प्रतीक त्याचं नाव काय शुभम गणेश ऋषी ऋषी तर माहिती आहे ना गौतमी बाडेमध्ये लाळा पाडणारा अनुप आणि या दोघांना ते ओळखत ते दोघे आले म्हणजे सगळे बिझी होते कामात तुम्ही नक्की बघत राहा पूर्ण व्हिडिओ मध्ये तर आपला सर्व मित्र परिवार मांजरवाडीचा आणि खोडसचा हे आखी जाकी आम्ही
कडुलिंबाला आला कसा गोडपाला, कडुलिंबाला आला कसा गोडपाला, झलदंगमी 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 पाहुनी Yeah.
आता मित्रांनो आम्ही आता आलो सध्या शिर्डीमध्ये. तर शिर्डीमध्ये आमचं 5 ते 10 मिनिटात दर्शन होणार आहे. आता आपल्यासोबत जरा कार्यकर्ते म्हणजे आपल्या पालखीमध्ये होते स्टार्टिंगच्या दिवसापासून, पहिल्या दिवसापासून आपल्या पालखीमध्ये होते. आता आपण त्यांना विचारू की आपल्याला कसं वाटतंय. आता आपण शिर्डीमध्ये आलोय तर बघा तुम्ही आता काय बोलणार दादा तुम्ही. 4 दिवस झाले आम्ही खोडदरून निघलेलो, आता शिर्डीत पोहोचले. शिर्डीत पोहोचायच्या अगोदर पाय वगैरे खूप दुखत होते, पायाला फोड आलते, चालूशी वाटत नव्हतं. पण आता शिर्डीत आलेलो आहे, काही पाय दुखायचे पूर्ण बंद झालेले. आता 10-15 मिनिटात आम्ही साईबाबांचे दर्शन घेणार आहे. आता खूप आनंद होत आहे. दादा तू काय बोलशील. पाय तर मोकार दुखत होते. हा, 4 दिवस चालून चालून फार पाय चप्पल नाही काही नाही, चालून चालून फार उडी मारून. तर तुम्ही बघितलं मित्रांनो म्हणजे साईबाबांची कृपा अशी आहे, म्हणजे कला अशी की चालणारा व्यक्ती कधी पण पांगळा होऊ शकतो, पांगळा व्यक्ती तो पळू शकतो. तर कधी पण आपण आपल्या याच्यावर जे असं आपलं काय टेटत असेल त्याच्यावर कधी सुद्धा गर्म करायचा नाही काय नाही मा असं म्हणणं आहे या व्हिडिओ मध्ये. तुम्हाला खरं सांगतोय मित्रांनो, भिकारी एक आमिर जा होऊ शकतो आणि आमिर एक भिकारी होऊ शकतो. साईबाबांचे असे चमत्कार आहेत आणि साईबाबांचे लय म्हणजे लय चमत्कार आहेत. तर त्याला ओम सायरा.